जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मापेगाव येथील एका पंचेचाळीस वर्षीय रुग्णाचा आज शनिवारी पहाटे एक वाजता जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी दिली मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मापेगाव इथल्या एका पंचेचाळीस वर्षीय काल रात्री शुक्रवारी दुपारी रिमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता उपचारासाठी दाखल होताना सध्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली होती रात्री उशिरा रुग्णाची प्रकृती चिंताजनक होऊन आज पहाटे वाजता निधन या रुग्णाच्या लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत याबाबतचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे जिल्ह्यातील एकशे तेवीस कोरोनाबाधित रुग्णांपैकी काल शुक्रवारपर्यंत बत्तीस रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय आज शुक्रवारी पुन्हा बारा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामुळे निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या एकूण चव्वेचाळीस रुग्णांनी कोरोनावर मात करत आपलं घर गाठलं असल्यामुळं जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे चव्वेचाळीस रुग्णांना सुट्टी देण्यात आल्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात आता बावन्न रुग्णांवर उपचार सुरू असून अंबड मंठा परतूर आणि घनसावंगी इथले कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं डॉक्टर राठोड यांनी स्पष्ट केलं आहे